ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, गौरींचं आवाहन 2021 या सालात 12 सप्टेंबर रविवारच्या दिवशी होईल। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस आपण गौरींचं आवाहन करतो, गौरी आपल्या घरी येतात। 13 सप्टेंबर सोमवारच्या दिवशी गौरी पूजन केलं जाईल, महानैवेद्य दाखवला जाईल आणि 14 तारखेला गौरींचं विसर्जन होईल। आजच्या व्हिडिओत आपण गौरीचं पूजन नक्की कसं करावं, अगदी शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण मंगल स्नान करून स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून घ्यावं। आपल्या देवघरातील सर्व देवतांना आणि मोठ्या मंडळींना नमस्कार करावा आणि पूजेस सुरुवात करावी। समयातील ज्योती प्रज्वलित कराव्यात। पूजेला प्रारंभ करताना सर्वात प्रथम आचमन करावे। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः अशी नावे म्हणून त्यातील प्रत्येक नावाच्या वेळी एकदा असे पाणी पळीने उजव्या हातावर घ्यावे व प्यावे व नंतर एक पळी पाणी तांबणात सोडावे व म्हणावे, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः, प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः ॐ भूर्ॐ भुः ॐ स्वः ॐ मह ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम। यानंतर आपला उजवा हात उजव्या कानाला व डाव्या कानाला लावावा। त्यानंतर श्रद्धेने हात जोडून पुढील मंत्र म्हणावेत। श्री महागणाधिपतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, सरस्वतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः, शचीपुरन्दराभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, मातृपितृभ्यां नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। असे म्हणून मनोभावे नमस्कार करावा, गणपतीची पूजा करावी। गणपतीच्या मूर्तीवर किंवा तांबणात ठेवलेल्या सुपारीवर गणपती म्हणून अक्षता अर्पण कराव्यात। गणपतीची मूर्ती असेल तर फुलाने पाणी शिंपडावे, सुपारी असेल तर पळीनेच पाणी घालावे। त्यानंतर तांदळाची रास तयार करून त्यावर सुपारी पुसून ठेवावी। त्यानंतर त्यावर जानवे वाहावे, तांबड्या रंगाचे फूल अर्पण करावे, गंध लावून अक्षता वहाव्यात, हळद कुंकू वहावे, शेंदूर आणि अष्टगंध लावावे, गंधात बुडवून देठ गणपतीकडे करून दुर्वा वहाव्यात, उदबत्ती ओवाळावी, निरांजनाने ओवाळावे, त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, डावीकडून उजवीकडे त्या गुळ खोबऱ्याच्या वाटीभोवती पाणी फिरवावे, नंतर हातावर पळीने पाणी घेऊन ते तांबणात सोडावे आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करावा। आता आपण करूया कलशपूजन। यानंतर आपला कलशपूजन करायचं आहे। कलशामध्ये शुद्ध जल म्हणजेच पाणी घेऊन त्याला गंध अक्षता फुले अर्पण करावीत।
त्यातील पाणी घेऊन पूजा सामग्रीवर आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्यावे. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितौ ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृतः कुक्षौ तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदोर्यर्वणः अङ्गैश्च सहितः सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थ दुरितक्षयकारकः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु वरुणाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. यानंतर घंटापूजन. यानंतर आपण घंटा वाजवावी, ती ताम्हणामध्ये घेऊन तिच्यावर शुद्ध जल अर्पण करावे, गंध अक्षता व फुले वहावीत. घंटापूजनाचा श्लोक म्हणावा. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम कुर्वे घंटारवं तत्र देवता हवान लक्षणं घंटायै नमः सफलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि घंटानादं कुर्यात. यानंतर दीपपूजा करावी, समयला गंध अक्षता फुले अर्पण करावीत. देवीला हात जोडून नम्रतेने म्हणावे. अस्से प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्से प्राणाः क्षरन्तु च अस्से देवत्वमर्चार्ये मामहेत्वी च कच्चन. गौरीची प्रार्थना करावी. हे गौरी माते, तुझ्या कृपा प्रसादाने आमच्या सर्वांचे कल्याण व्हावे, आमच्या मनातील इच्छा पूर्ण होत, आमचे आयुष्यमान वाढो, ऐश्वर्य समृद्धी वाढो, आमचे आरोग्य उत्तम राहो. माझ्या परिस्थितीप्रमाणे मी तुझी पूजा करीत आहे. शिवाकडून सोन पावलांनी तू आमच्याकडे ये आणि आमच्या घरी सुखासमाधानाने राहा. हे गौरी माते, तुझ्यासाठी सुगंधित पाणी आणले आहे, त्याचा तू स्वीकार कर, असे म्हणून देवीवर फुलाने पाणी शिंपडावे. हे देवी माते, तुला तलम कपड्याचं वस्त्र आम्ही अर्पण करीत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. देवीला साडीचोळी अर्पण करावी, हळदी कुंकू अर्पण करावे आणि काजळ लावावे, बांगड्या आणि मणी मंगळसूत्र अर्पण करावे. हे गौरी माते, मी तुला सुगंधी फुले अर्पण करीत आहे, त्याचा तू स्वीकार कर. हे गौरी देवी, तुझ्यासाठी दीप प्रज्वलित केला आहे, त्याचाही तू स्वीकार कर. नंतर निरांजन प्रज्वलित करावे व ओवाळावे. या निरांजनामध्ये विषम वाती असाव्यात, विषम म्हणजे 1, 3, 5, 7 अशा प्रकारे. तसेच धूपारतीनेही गौरीला ओवाळावे, वातावरण सुगंधित व्हावे व अनिष्ट शक्ती नाहीशा व्हाव्यात म्हणून देवासमोर धूप लावण्याची प्राचीन पद्धती आहे. उत्पत्तीने देखील हा उपचार पूर्ण होतो. त्यानंतर दूध, गूळ आणि साखरेचा नैवेद्य आपण अर्पण करावा. वनस्पती रसोदभूतो गंधाढ्यौ गंध उत्तमः आघ्रेयः सर्वदेवाना धूपोऽयं प्रतिगृह्यतां श्रीदेवी माताय नमः धूपं दर्शयामि. नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिं मे हेचला कुरु इप्सितं मे वरं देहि परत्रं च परां गतिं श्रीगौरी माताय नमः नैवेद्यं समर्पयामि. हे देवी, हा नैवेद्य तुझ्या चरणी अर्पण करीत आहे. माझी भक्ती तुझ्या चरणी सतत राहू दे. माझ्या मनोमंदिरात तुझी सदैव पूजा होऊ दे. माझ्या इहलोकीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे. परलोकात मला उत्तम गती प्राप्त होऊ दे. देवीला नैवेद्य भरवताना ओम प्राणाय नमः, ओम अपानाय नमः, ओम व्यानाय नमः, ओम उदानाय नमः, ओम समानाय नमः, ओम ब्रह्मणे नमः असे म्हणावे. दूध, गूळ, साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. फळांचा देखील नैवेद्य दाखवू शकता. नंतर देठासह विड्याची 2 पाने घेऊन त्यावर 1 सुपारी व सुटी नाणी ठेवून त्या विड्यावर पळीने पाणी अर्पण करावे. यानंतर गौरी मातेच्या सर्व अंगावर अक्षता व्हाव्यात, सर्व प्रकारची फुले अर्पण करावी. ओम गौर्ये नमः, ओम पार्वते नमः, ओम उमाये नमः, ओम शिवाये नमः, ओम शांतिरूपिणे नमः, ओम जगद्धात्रे नमः, ओम जगत्प्रतिष्ठाये नमः, ओम लोकवंद्याये नमः, ओम काले नमः, ओम महादेवे नमः, ओम रुद्राने नमः, ओम भवाने नमः, ओम दुर्गा
शिवाय नमः, ओम मंगलदात्रे नमः, ओम शर्वान्ने नमः, ओम अपर्णाय नमः, ओम अंबिकाय नमः, ओम गिरिजाय नमः, ओम चंडिकाय नमः। नंतर गौरी देवीस पत्री अर्पण कराव्या। ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः संचत यत्र पूर्वे साध्याः संति देवः। अर्थात देवांनी यज्ञाद्वारा यज्ञस्वरूप प्रजापतीचे पूजन केले, ती कर्मे जगाचा उद्धार करणारी आहेत। ज्या ठिकाणी जगाच्या उत्पत्तीला साधक असणारे देवदेवी असतात, ते स्वर्गरूपी स्थान त्यांची उपासना करणाऱ्या सर्वांना प्राप्त हो। आणि त्यानंतर आपण ही प्रार्थना म्हणायची आहे। ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वैश्रवनाय कुर्महे समे कामान काम कामाय महेम कामेश्वरो वैश्रवनो ददातु कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयम समंत पर्यायी स्यात सार्वभौमः सार्वायुष अंतदा परार्धात पृथ्वी वै समुद्र पर्यंताया एकराळी तदप्येष श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन गृहे अविक्षितस्य काम प्रेर्विश्वे देवः सभासदैति। याप्रमाणे मंत्र पुष्पांजलीचे मंत्र म्हणून पूजा करणाऱ्याने व तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांनी देवीवर उजव्या हातातील फुले अर्पण करावीत आणि मनोभावे नमस्कार करावा। यावेळी देवीचा गायत्री मंत्र म्हणावा, यानंतर क्षमा प्रार्थना म्हणावी। आवाहनम न जानामि न जानामि तवार्चनम पूजाम चैव न जानामि क्षम्यत्याम परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसंपत्तिः पुण्योऽहं तव दर्शनात् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर। यानंतर मातेच्या समोर आपल्या मनातील मनोकामना आणि इच्छा बोलून दाखवाव्या, देवीला साष्टांग नमस्कार घालावा आणि आपल्या सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी। धन्यवाद। ओम नमो नारायणा।